नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमला हिंग। शेतीच्या रक्षणासाठी कुंपण घातले जाते, परंतु वाशिम तालुक्यातील पारडी टकमोर या गावात कुंपणच शेतीसाठी आड येत असल्याचा प्रत्यय येत आहे। दरम्यान जिल्ह्यातील पेरण्या पूर्ण होऊन महिन्याभराचा कालावधी पूर्ण झाला, मात्र पारडी टकमोर येथील भागवत चौधरी या शेतकऱ्याची 12 एकर जमीन शेताकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता गावातीलच वामन चौधरी या शेतकऱ्याने तार कुंपण लावून बंद केल्याने सर्व शेती पेरायची राहून गेली आहे। संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदार वासिम यांना तक्रार केल्यानंतर तहसीलदारांनी मोका पाणीही केली, मात्र अद्यापही शेतीसाठी रस्ता न मिळाल्याने जमीन पेरणीअभावी रखडली आहे। शेतीवर 8 जणांचे कुटुंब निर्भर असलेल्या भागवत चौधरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आत्मदहनाची परवानगी मागितली आहे। पात्र हा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा। पात्र हा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा। रुक्मिणा भागवत चौधरी, आमची वाट वयवाटीची वामन मोतीराम यायनं वाढवलेली आहे। आम्ही आता वावर आमचं खाली पडेल आहे, बिन पेरलेलं आहे, याच्यात सगळं तणच उगवलेलं। आम्ही आता काय खायचं, कसं राहायचं, कसं जगायचं, तहसीलदारानं आम्हाला मना हुकूम दिलेलं आहे। पांडुबा येऊन त्यानं फार खाली वाट खाली करून दिली नाही। आता PSDO साहेबाकडे झालं, त्यानं आम्हाला तारखीच द्यावं लागले तर आता आम्ही काय करायचं। माननीय उद्धव ठाकरे, लेकरं बाळ आम्ही कसे जगवायचे, आम्ही तिथे जाऊन सर्वजण आत्मदहनाच करणार। भागवत सोपान पारडी टकमोर, आमचा हे वयवाटीचा रस्ता 100 वर्षापासून चालू असल्याने वामन मोतीराम चौधरी यावर्षी याने कुंपण करून अडवलेला आहे। तरी या रस्त्याचा आदेश तहसीलदारांनी आमच्याकडे मना हुकूम देऊन बी याने पुढे चाल ढकलत ढकलत राजकारणी या जिल्हा परिषदच्या माध्यमातून याने आमच्या संघ पुढे शेती पाळण्यात 2 महिने झाले, आमच्या शेतीची गवतच झालेलं आहे, अजून याने आम्हाला न्याय दिला नाही। तरी आम्ही या आता याच्यासाठी शासनाने रेड्डी साहेबाने घे तारखीत द्यावं लागले, आम्हाला तारखेवर तारखीत द्यावं लागले। लांबून पडल्यानं आमची शेती पडीत पडली, तरी आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही। याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, ही विनंती। माझं नाव नारायण भागवत चौधरी, राहणार पारडी टकमोर। आमचं हे शेत 12 एकर आज तुझी पडीत आहे, याचे कारण फक्त राजकारण आहे। ते राजकारणमुळे आमचा रस्ता अडवला, त्यामुळे हे शेत आज पडीत आहे। ते वामन चौधरी यांनी अडवलेलं आहे, तार कुंपण जाळी वगैरे लावून त्यानं बंद केला। आम्ही तहसीलदारावर अर्ज केला असता त्यांनी मना हुकूम दिलेला आहे, तात्पुरता मना हुकूम 29 तारखेला, त्याच्यानंतर एजून साहेबांनी त्यांनी त्याच्यावर स्टे दिला 1-2 तारखेला। 2 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आज त्याच्यावर काही झालेलं नाही आहे। तारीखवर तारीख देणं चालू त्यांची, आज देतो उद्या असं करावं लागेल, त्यामुळे आज आमचं हे शेत पूर्ण पडीत आहे। त्याच्यामुळे आमच्यावर आज उपवास मारायची वेळ आहे। आमचे लेकरबाळ पूर्ण हे म्हणजे उपाशी राहतील अशी, आमच्यावर जीव देण्याचा दुसरा पर्याय नाही, आत्महत्येचे पर्याय नाही। आम्ही उद्धव ठाकरे साहेब यांच्या मातृभूमीवर जाऊन आत्मदहनाचा इशारा करणार आहोत।